आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अब्दुल लाट येथील मातोश्री मेडिकल संस्थेला सावत्रपणाची वागणूक, शिवसेनेला संताप. अब्दुल लाट येथे मातोश्री मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी या नावाचं रुग्णालय आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अपगोंडा बागोंडा पाटील मध्ये गाव कुठलं? लाट. लाटेचे आहात तुम्ही? आज तुम्ही या एका हॉस्पिटल मध्ये आहे, काय माहिती सांगाल हॉस्पिटलची? हॉस्पिटल बघा, अगदी गरीबातले गरीब भयंकर मतकार आले आणि लोक राजकारणामुळे सगळं इकडे म्हणजे या चांगल्या हॉस्पिटलला राजकारणाचा वास लागलाय. आणि वृषभ चौले डॉक्टर आहेत का इथे? एस एम चौले. आणि त्याला नाही तर इथं चेपायचं काम चाललंय, भयंकर चेपा लागले. या रुग्णालयाला सध्या सरकारकडून सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. डॉक्टर ऋषभ चौगुले यांनी हे रुग्णालय स्थापन केलं आहे. 1990 साली ऋषभ चौगुले शिवसेनेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा विचार म्हणून दाखल झाले होते. त्यांनी मातोश्री वृद्धाश्रम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने अब्दुल लाट येथे स्थापन केलं. गोरगरिबांची सेवा व्हावी यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला, पण तो तडीस नेताना सरकार स्तरावरून जे प्रयत्न अपेक्षित आहेत ते होत नाहीत अशी खंत डॉक्टर चौगुले यांनी व्यक्त केली आहे. एखादं चांगलं काम करताना पाय ओढले जातात ही पद्धत अयोग्य आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. महानकारी न्यूज साठी अब्दुल लाटहून मोहन जमादार. महाराष्ट्र. मी डॉक्टर ऋषभ चौगुले अब्दुल लाट मातोश्री ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे आणि तसेच गेली 25 वर्षे शिवसेनेचा उपविभाग प्रमुख म्हणून कार्यरत होतो. आता सध्या मी फक्त एक शिवसैनिक म्हणून आहे, परंतु सांगाव्यास एक अत्यानंद होतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, माननीय डॉक्टर डी वाय पाटील साहेब असतील, माननीय खासदार मनोहर जोशी असतील, आमदार नारायण राणे साहेब असतील आणि सतत माझे पाठबळ असणारे माननीय उद्धव साहेब, तसेच आमचे लाडके जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व माझे नेतृत्वपिंड माननीय आमदार मिंचेकर आणि उल्हास पाटील, या सगळ्यांच्या सहकार्याने मी हळूहळू व शिवसेनिकांच्या जोरावर मी हळूहळू आमच्या संस्थेचं कार्य सुरू आहे. 2008 साली माझं कार्य बघून माननीय मानसिंग खोजच्या मदतीनं नारायण राणेंच्या सतत संपर्कात राहिलो आणि त्यांनी दादांनी माझं हे कार्य बघून मला हे 10,000 स्क्वेअर फूटचं जमीन दिली. त्यानंतर लागलीच बाळासाहेबांच्याकडे आम्ही हात दिली, जमीन दिल्या दिल्या साहेबांनी मला मनोहर जोशींच्या मार्फत 10,00,000 फंड दिला आणि 2012 या छोट्याशा वास्तूच्या उद्घाटनाला डॉक्टर डी वाय पाटील हे सतत मला जे एक पितृतुल्य असं सतत उभे आहेत माझ्या पाठीमागं, त्यावेळी त्यांनी स्वतः येऊन इथं या छोट्याशा उद्घाटनासाठी राज्यपाल असताना सुद्धा इथं त्यांच्या तापासीत माझ्या इथं येऊन मला आशीर्वाद दिले. परंतु मी एवढंच सांगू इच्छितो, गेली 25 वर्षात एज्युकेशनल, सोशल, हेल्थ असू दे, धार्मिक असू दे, एन्व्हायरमेंटल असू दे, डिझास्टर मॅनेजमेंट असू दे, अशी कमीत कमी 850-900 कॅम्प घेतलेले आहेत. पण तो एक लोकांच्यात भ्रम आहे, डॉक्टर ऋषभ चौगुले हा शिवसेनेचा आहे. होय, मी जरूर शिवसेनेचा आहे, पण तू माझ्या मातोश्री ट्रस्टच्या कंपाऊंडमध्ये आज जेव्हा येतो मी फक्त एक डॉक्टर असतो. तो हे मला एक लोकांना विनंती करायची आहे की तर कधीही जातपात बघितली जात नाही आणि मी तर कधीच जातपात मानत नाही. मी फक्त मानवता धर्माला मानणारा एक साधा कार्यकर्ता आहे आणि बाळासाहेबांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे, जो पुढचा माणूस येईल त्याला फक्त सेवा द्या, त्याची कधीच तुम्ही जात विचारू नका. त्यामुळं माझं एक विनंती आहे, ह्या एवढ्या भागात, ह्या पंचकोशीत शिरवळ तालुक्यात एवढे कॅन्सरचे रुग्ण आहेत आणि पर्याय आपल्या पूर परिस्थितीमुळे एवढी मोठी परिस्थिती इथे निर्माण होत्या, सुधारित शेती केली जात नाही, ह्या सगळ्यासाठीच आपली जी ट्रस्ट मातोश्री मेडिकल म्हणून होती, आता परवाच 23 जानेवारीला मी कोल्हापूर चॅरिटीकडून मातोश्री बहुउद्देशी व रिसर्च सेंटर असं नवीन मंजुरी याला मिळवून घेतली. त्याचा अर्थ आता पूर्ण तालुक्यासाठी फक्त मेडिकलसाठीच मी काम करणार नाही आहे, सर्व क्षेत्रात काम करणार आहे. त्यामुळं आमच्या तालुक्यातील एवढा प्रचंड ऊस दर शेतकरी आहेत, एवढे मोठे मोठे कारखानदार आहेत, या सगळ्या राजकीय लोकांना, सर्व सामाजिक लोकांना किंवा ह्या भांडवलचे लोक असतील किंवा जे मोठे लोक असतील, सर्वांनाच माझी विनंती आहे, हा हॉस्पिटल सगळ्यांच्यासाठी आहे. त्यामुळं ह्या ह्याच्यात सगळ्यांचा हातभार लावावा आणि सगळ्यांच्या काम करण्यासाठी मला आणि प्रोत्साहित करावे आणि जेणेकरून सत्ता आमची आहे परंतु ते काम करत असताना अकडल्यासारखं होतं आहे. माननीय उद्धव साहेबांना माझी एवढी विनंती आहे, 108-बेडेड मातोश्री हॉस्पिटल आहे, लवकरात लवकर पूर्ण व्हावं. माझं सिद्धिविनायक गणपती ट्रस्ट CSR अंतर्गत माननीय आमदार सुभाष देसाई यांच्याकडे फाईल प्रलंबित आहेत, साहेबांनी मोठा आशीर्वाद देऊन
मला लवकरात लवकर हे पूर्ण करण्यास मदत करावं आणि त्यांनी करतील अशी मी मला विश्वास आहे. परंतु कुठल्या तर काही ठराविक गोष्टीसाठी चेपॉजेपी जे राजकारण चालू आहे ते मला मनस्वी खूप दुःख होतंय, एवढंच मी इथं सांगू इच्छितो.